श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना आपल्या घरी आणतो। गणपती बाप्पाची यथासांग शास्त्रोक्त पूजा करावी, त्यांची स्थापना करावी असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं। परंतु बऱ्याच वेळा काय होतं की ब्राह्मण देवा उपलब्ध होत नाहीत। अशा वेळेला घरच्या घरीच परंतु शास्त्रोक्त पूजा कशी करायची, गणपती बाप्पाची स्थापना प्राणप्रतिष्ठा कशी करायची, 2024 गणपती स्थापनेचा मुहूर्त काय आहे, संपूर्ण पूजा अगदी मंत्रोच्चारासहित या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे। आपण फक्त या पूजेमध्ये सांगितलेल्या सूचनांचं पालन करा आणि यथासांग शास्त्रोक्त गणपती स्थापना आपल्या घरी अवश्य करा। अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपल्याला एक आगळं वेगळं समाधान नक्की लाभेल। आपले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, शंका असतील जरूर विचारा। वर्षातून एकदाच हे दैवत आपल्या घरी येत असतं, त्यामुळं अशाच पद्धतीनं शास्त्रोक्त गणपती स्थापना आपण अवश्य करावी। यावर्षीचा गणेश स्थापनेचा मुहूर्त बघूया। यावर्षी गणेश चतुर्थी आली आहे 7 सप्टेंबर 2024 रोजी। गणेश स्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजेपासून साधारण 1:45 वाजेपर्यंत। या वेळेत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गणेश स्थापना अवश्य करावी, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सकाळी 11 वाजेपासून अगदी संध्याकाळपर्यंत गणेश स्थापना करू शकता। अगोदरच गणपती बाप्पाची स्थापनेची जागा निश्चित करावी, शक्यतो गणपती बाप्पाचं मुख पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल अशा पद्धतीनं स्थापना करावी। स्थापनेची जागा स्वच्छ करून ठेवावी, त्या ठिकाणी विद्युत रोषणाई किंवा सजावट करून ठेवावी। या दिवशी आपण स्वतः लवकर उठा, अभ्यंग स्नान करा, पूजेसाठी जे साहित्य लागतं ते आपण सर्व जवळ घेऊनच बसा, म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही। आता आपण बघूया गणपती स्थापनासाठी लागणारं पूजा साहित्य। पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू, गुलाल, शेंदूर, रांगोळी, फुले, दुर्वा, बेलाची पानं, विड्याची पानं, गुळ, खोबरं, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर यापासून पंचामृत बनवायचं। त्यानंतर जानवे जोड, कापूर, अगरबत्ती, अष्टगंध, बदाम, खारीक, सुपारी, दक्षिणा म्हणजेच नाणी, पूजेसाठी कलश किंवा तांब्या, सोबत पळी किंवा चमचा, तामन, हार, फुले, त्यानंतर नारळ, थोडेसे तांदूळ, जी फळं मिळतील ती फळं ठेवावीत। गणपती बाप्पाला पत्री म्हणजे झाडाची पानं आवडतात, फळझाडाची पानं असतात, आंबे किंवा पेरू, जी पानं मिळतील बेलाची पानं ती घ्यावीत, वस्त्रमाळ घ्यावी। हे सर्व साहित्य आपल्या जवळच घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला उठावं लागणार नाही। पूजेची जागा अशा पद्धतीनं स्वच्छ करून घ्या, त्या ठिकाणी रांगोळी काढावी। त्यानंतर ज्या ठिकाणी चौरंगावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी तांदळानं स्वस्तिक काढावं, यावरती आपण गणेश मूर्तीची स्थापना करणार आहोत। जागा सुशोभित करून घ्या, त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करा किंवा सजावट करावी। गणपती बाप्पा एकदाच वर्षभरातून आपल्या घरी येतात, छान पद्धतीनं त्यांचं स्वागत आपण करायचं असतं। कुठलीही पूजा म्हटलं की आपण पूजेची सुरुवात करत असतो दिव्याच्या पूजनानं। शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं। ओम श्री दीप देवताभ्यो नमः, गंधाक्षता पुष्पं समर्पयामी। दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे, भगवान विष्णूंची 24 नावं पठन करून शुद्ध जल प्राशन केलं जातं, म्हणजेच प्यायचं असतं, ज्यामुळं आपल्या मनाची शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते, म्हणून आपल्याला आचमन करायचं असतं। त्यासाठी आपण शुद्ध जलानं भरलेले एक तांब्या घ्यायचा, तामण घ्यायचं, पळी किंवा चमचा घ्यायचा। भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठन करणार आहोत। पहिली जी 3 नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं, चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं। ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे, म्हणजेच द्विराचमन करायचं आहे। ओम केशवाय नम स्वाहा, पाणी पिऊन घ्या। ओम नारायणाय नम स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं। ओम माधवाय नम स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं। ओम गोविंदाय नम, तामणामध्ये पाणी सोडून द्या। पुन्हा हीच क्रिया करायची, ओम केशवाय नम स्वाहा, ओम नारायणाय नम स्वाहा, ओम माधवाय नम स्वाहा, ओम गोविंदाय नम। आता हात जोडायचे, श्री विष्णवे नम, श्री मधुसूदनाय नम, श्री त्रिविक्रमाय नम, श्री वामनाय नम, श्रीधराय नम, श्री ऋषिकेशाय नम, श्री पद्मनाभाय नम, श्री दामोदराय नम, श्री शंकर्षणाय नम, श्री वासुदेवाय नम,
श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, अदोक्षजाय नमः, श्री नारसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेन्द्राय नमः, श्री हरिये नमः, श्री कृष्णाय नमो नमः। आता गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, ध्यान करायचं, प्राणायाम करता आलं तर प्राणायाम करा, मनातल्या मनात गायत्री मंत्राचं पठन करावं। ओम भूभुवस्वः तस्यवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम। आता आपला उजवा हात उजव्या कानाला, डावा हात डाव्या कानाला लावायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, ध्यान करायचं, हात जोडायचे। आपण आता सर्व देवांना नमस्कार करणार आहोत आणि या पूजेसाठी त्यांना आमंत्रित करणार आहोत। ओम श्री महागणपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, सर्वभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। यानंतर सर्वात महत्त्वाचा पूजेचा भाग म्हणजे संकल्प। संकल्प आपण आता करणार आहोत। आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं आणि म्हणायचं, मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्तर्थे श्री परमेश्वर प्रीत्यर्थ अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य ऐरारोग्य ऐश्वर्यभि वृद्धर्थं अभीष्टकामनासिद्धर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिवसिद्धिविनायक यथा मिलितोपचारद्रव्ये देवता प्रीत्यर्थं प्राणप्रतिष्ठापनपूर्वकं ध्यानवाहनादि षोडशोपचारपूजनमहं करिष्ये, असं म्हणून हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं। ज्या जागेवरती आपण पूजेला बसलो आहोत तिची शुद्धी करण्याकरता जमिनीचं प्रथम दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती अक्षता वाहायच्या। ओम पृथ्वी तया घृता लोका देवी त्वं विष्णुना घृता त्वं च धार्यं मा देवी पवित्रं गुरुचासनम। त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या। पुढील मंत्र म्हटल्यानंतर ह्या अक्षता चारी दिशांना वाहून द्यायच्या। अपक्रामेतु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे। आपल्या पूजेमध्ये कुठलीही अडचण विघ्न येऊ नये म्हणून हे मंत्र म्हणायचे असतात। आता शुद्धीकरणासाठी काही मंत्र आपल्याला म्हणायचे आहे। फुलानं थोडंसं पाणी आपल्या स्वतःवरती शिंपडायचं। आता आपल्या शरीराच्या अवयवांना स्पर्श करायचा आणि त्यावेळी या मंत्रांचं पठण करायचं। प्रथम स्वतःच्या हृदयाला हात लावावा, श्री गणेश देवताभ्यो नमः हृदयाय नमः। त्यानंतर कंठाला स्पर्श करायचा, श्री गणेश देवताभ्यो नमः कंठाय नमः। त्यानंतर मस्तकाला म्हणजेच दोन भुवयामध्ये त्या ठिकाणी स्पर्श करायचा, श्री गणेश देवताभ्यो नमः शिरसे स्वाहा। त्यानंतर शेंडीच्या जागी म्हणजे डोक्याला केसावरती स्पर्श करायचा, श्री गणेश देवताभ्यो नमः शिखाये वषट। त्यानंतर आपल्या दोन्ही हात छातीवरती स्पर्श करायचा, श्री गणेश देवताभ्यो नमः कवचाय हुम। त्यानंतर दोन्ही नेत्रांना म्हणजेच डोळ्यांना स्पर्श करायचा, श्री गणेश देवताभ्यो नमः नेत्राय वौषट। त्यानंतर आपल्या डाव्या हातावर उजव्या हातानं टाळी वाजवायची, श्री गणेश देवताभ्यो नमः अस्राय फट। अशा रीतीनं शुद्धीकरण झाल्यानंतर आता आपल्याला कलश पूजन करायचं आहे, कलश स्थापना करायची आहे। त्यासाठी एक शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यायचा, या तांब्यावरती कुंकुआनं खालून वर पाच रेषा काढायच्या, स्वस्तिक काढावं। या तांब्यामध्ये एक नाणं, फूल, हळद, कुंकू, अक्षता, एखादं बदाम, सुपारी टाकावी। कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावी, त्यावरती स्वस्तिक काढलेला नारळ ठेवावा आणि गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला कलश त्या ठिकाणी मांडून द्यायचा। कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची। पुढील मंत्र म्हणावा, कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोत यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी
जलेस्मिन्नदि कुरु कलशाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामि। आता चौरंगावरती ज्या ठिकाणी तांदळानं स्वस्तिक काढलं आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून द्यावी। शंखपूजन आणि घंटापूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत। आता चौरंगावरती शंख मांडायचा, शंखाचं पूजन करायचं। शंखाचं पूजन करताना अक्षता वाहू नका, शंखाला गंध लावायचं। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात शंखाय नमः गंधपुष्पं समर्पयामि। चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती घंटा स्थापित करायची, घंटेची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची। घंटा प्रथम थोडीशी वाजवायची मग ठेवायची, त्यानं ज्या वाईट शक्ती असतात, जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते। आगमार्थं तू देवानां गमनार्थं तू रक्षसां कुर्वे घंटाखं तत्र देवता ह्याम लक्षणं घंटाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामि। शंखपूजा घंटापूजन झाल्यानंतर आता या पूजेचा प्राण म्हणजेच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत। आपण जी गणेश मूर्ती आणलेली असते तिच्यामध्ये आपण मंत्रांचा उच्चार करून प्राण ओतणार आहोत। गणपती स्थापनेचा हा सर्वात मुख्य भाग आहे। आपला उजवा हात गणपती बाप्पाच्या डाव्या छातीला म्हणजेच हृदयावरती ठेवायचा। बाप्पा स्वतः आपल्या समोर आहेत अशी कल्पना करा। मंत्र संपेपर्यंत गणपती बाप्पाच्या हृदयावरतून हात काढायचा नाही। ओम आं ह्रीं क्रौ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अः क्रों ह्रीं आं हंसासोऽहं अस्यां मूर्ति प्राण इह प्राणः। ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अः क्रों ह्रीं आं हंसासोऽहं अस्यां मूर्तो जीव इह स्थितः। ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अः क्रो ह्रीं हंसासोऽहं अस्यां मूर्तो सर्वेन्द्रियाणि वामत्स्वक चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राणपाणी पादपायुपस्तानि हैवागतं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। ओम असुनिते पुनर्स्मासु चक्षुः पुनः प्राणामिह नो धेहि भोगं जोक पश्येम सूर्यमुच्चरेत मनुमते मूळ्या नहस्वति। ओम चत्वारि वाक परिमिता पदानि तानि विदुर ब्राह्मणा ये मनिषिण गुहात्रिणी निहिता नेयन्ति तुरियं वाचो मनुष्या वदन्ति गर्भादानादि पञ्चदश संस्कार सिद्धार्थं पञ्चदश प्रणवरारुत्तिः करिष्ये। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून झाल्यानंतर पळीने 15 वेळेला तामणामध्ये पाणी सोडायचं आणि प्रत्येक वेळेला पाणी सोडताना ओंकाराचा म्हणजेच ओम या मंत्राचा उच्चार करायचा। ओम 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 15 वेळा ओंकाराचा उच्चार केल्यानंतर दुर्वेनं गणपती बाप्पाच्या डोळ्यांना चांगलं तूप म्हणजे शुद्ध तूप लावावं। तच्चर्श्रु देवहितं शुक्रमुच्चरेत पश्येम शरदाशतं जीवेम शरदाशतं इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रन्मिलनं कृत्वा। आता गणपती बाप्पाला गंध अक्षता फुले हळद कुंकू वहावं। श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षता पुष्पं हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि। गणपती बाप्पाच्या समोर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं दीपं नैवेद्यं च समर्पयामि। त्यानंतर जोडपानावर एक सुपारी हळकुंड नाणं बदाम खारीक ठेवावी आणि गणपती बाप्पाच्या समोर हा विडा ठेवावा। पानाची जी देठ असतं ते गणपती बाप्पाकडे करावं। श्री सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां मंत्रपुष्पं च समर्पयामि। आणि हा जो पानाचा विडा आहे म्हणजे जे पानं असतं त्याच्यावरती एक पळी पाणी उजव्या हातावर घेऊन ते पाणी सोडून द्यायचं, देवाला फूल व्हायचं, नमस्कार करायचा। अनया पूजया श्री सिद्धिविनायकः प्रियताम। आता आपण गणपती बाप्पाची षोडशोपचारे म्हणजे 16 संस्कार करून पूजन करणार आहोत, पूजा करणार आहोत। आपल्या देवघरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल
तर या पूजेसाठी आपण मूर्ती देखील घेऊ शकता किंवा सुपारी घ्यावी. तामणामध्ये सुपारी घ्यायची. पुढील जे संस्कार असतील ते आपण सर्व सुपारीवरती, म्हणजेच गणपती बाप्पाचं जे प्रतीक आहे या सुपारीवरती किंवा आपल्याकडे जर देवघरातली मूर्ती आपण घेतली त्या मूर्तीवरती करायचे. सोबतच जी गणेश मूर्ती, पार्थिव मूर्ती आपण जी आणलेली आहे तिच्यावरती देखील हे संस्कार करायचे. प्रथम सुपारी म्हणजेच गणपती बाप्पाचं प्रतीक तामणामध्ये घ्यावं. गणपती बाप्पाला आपण आवाहन करणार आहोत, म्हणजेच या पूजेसाठी बोलवणार आहोत. थोड्याशा अक्षता सुपारीवरती व्हायच्या आणि सोबतच गणेश मूर्तीवरती देखील अक्षता व्हायच्या. आगश्च देव देवेश तेजो राशे जगतपते क्रियामाणा मया पूजाम ग्रहाण परमेश्वर श्री गणेश देवताभ्यो नमः आह्वयामी आह्वानार्थे अक्षताम समर्पयामी. मूर्तीवरती आणि सुपारीवरती अक्षता वाहून द्याव्यात. मंत्रांचं पठण झाल्यानंतर हे सर्व संस्कार सुपारीवरती आणि गणेश मूर्तीवरती सोबत करावेत. यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत. त्यासाठी सुपारीवरती तसंच गणपती बाप्पावरती पुन्हा अक्षता आणि एक फूल व्हायचं. नाना रत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देव देवेश प्रत्यर्थम प्रतिगृह्यताम श्री गणेश देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामी. मूर्तीवरती आणि सुपारीवरती अक्षता वाहून द्याव्यात. आता आपण पाद्यम म्हणजेच गणपती बाप्पाचे पाय धुणार आहोत. सुपारीवरती पळीभर पाणी वाहावे, तसंच गणपती बाप्पाच्या मूर्तीला फुलानं पायाला पाणी व्हायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः पादयो पाद्यम समर्पयामी. पाय धुतल्यानंतर गणपती बाप्पांना हात धुण्यासाठी आपण पाणी देणार आहोत. पळीभर किंवा चमच्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये गंध फुल अक्षता घ्यावी. खालील मंत्र म्हणून सुपारीवरती वाहून द्यायचं, तसंच फुलानं गणपती बाप्पांच्या हातावरती हे पाणी व्हायचं. मूर्तीवरती पाणी अर्पण करताना दुरूनच शिंपडा, काळजी घ्यायची. हळूहळू हे सर्व विधी करायचे. नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यम न प्रतिगृह्यताम. अशा पद्धतीनं अर्घ्यस्नान घातल्यानंतर गणपती बाप्पाला आपण पळीभर साधं म्हणजेच शुद्ध जल आपण वाहणार आहोत. सुपारीवरती पाणी अर्पण करायचं, शुद्ध जल अर्पण करायचं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती देखील थोडंसं पाणी शिंपडायचं, याला आचमन म्हणतात. कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या सामृतं आचम्यतां जगन्नाथमया दत्तं हि भक्तितः. पुन्हा गणपती बाप्पावरती सुपारीवरती पळीभर शुद्ध जल अर्पण करावं. आपण आता गणपती बाप्पांना स्नान घालत आहोत. श्री गणेश देवताभ्यो नमः स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपण आता त्यांना पंचामृतानं स्नान घालणार आहोत. दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून पंचामृत बनवून घ्यायचं आणि तीन पळी पंचामृत गणपती बाप्पावर, म्हणजेच गणेश सुपारीवरती व्हायचं आणि फुलानं थोडं थोडं पंचामृत गणेश मूर्तीवरती दुरूनच शिंपडावं. श्री गणेश देवताभ्यो नमः पंचामृत स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध जल सुपारीवरती तसंच गणेश मूर्तीवरती अर्पण करायचं. आता गणपती बाप्पांना आपण गंधोदक स्नान आणि महाअभिषेक करणार आहोत. पळीभर पाण्यात थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं आणि पळीनं हे पाणी सुपारीवरती अर्पण करायचं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती दूरनच शिंपडायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा सुपारीवरती तसंच गणेश मूर्तीवरती शुद्धदक अर्पण करायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षतपुष्पं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाच्या मूर्तीला तसंच सुपारीवरती गंध व्हायचं, हळद कुंकू व्हावं, फुलं व्हावीत. श्री सिद्धिविनायकाय नमः हरिद्राम कुंकुमं च समर्पयामी. गणेश मूर्तीच्या समोर चौरंगावरती पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्य समर्पयामी. चौरंगावरती गणेश मूर्तीसमोर विडा आणि दक्षिणा म्हणजेच जोडपानावरती सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक एखादं नाणं अर्पण करावं. एक पळी किंवा चमचा पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचं आणि या विड्यावरती सोडून द्यायचं. उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं च समर्पयामी. आता आपण गणेश मूर्तीवरती तसंच गणेशची सुपारी आपण प्रतीक म्हणून घेतलं आहे, या दोन्हींवरती गणपती अथर्व शीर्ष पठन करून अभिषेक करायचा आहे. पळीपळीभर पाणी तामणामध्ये सुपारीवरती अर्पण करत राहायचं, सोबत फुलांनीच गणेश मूर्तीवरती शुद्ध जल लांबूनच
अर्पण करायचं म्हणजे शिंपडायचं, आणि सोबत काय करायचं, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं. आपल्या या चॅनलवरती गणपती अथर्व शीर्षाचा व्हिडिओ आहे, आपण तो लावून द्या, सोबत पठण करा, म्हणजे आपल्याला अभिषेक करणं सोपं जाईल. गणेश मूर्तीवरती आणि सोबतच सुपारीवरती महाअभिषेक अशा पद्धतीनं केल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची, आणि चौरंगावरती जोड पानावरती जे नाणं आपण ठेवला, विडा ठेवला आहे, त्या ठिकाणी या गणपतीची म्हणजे या सुपारीची स्थापना करायची. आपण जर आपल्या देवघरातील गणपती मूर्तीला अशा पद्धतीनं अभिषेक केला तर या छोट्या मूर्तीचं त्या जोड पानावरती स्थापना करायची. आता काय करायचं, गणेश मूर्तीवरती दुर्वेनं दुरूनच थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः, शंखोदक स्नानम समर्पयामी, मांगलिक स्नानम समर्पयामी. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापसाची वस्त्रमाळ गणपती बाप्पाला वस्त्र म्हणून अर्पण करायची. श्री सिद्धिविनायकाय नमः, वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पाला मूर्तीवरती जानवं घालायचं, जानवं अर्पण करायचं. जानवं घालताना ते गणपती बाप्पाच्या डाव्या खांद्यावरून घ्यायचं आणि ते उजव्या हाताच्या खालून आलं पाहिजे. सिद्धिविनायकाय नमः, यज्ञोपवीतं समर्पयामी, यज्ञोपवीतांते आचमनीयं समर्पयामी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पाला गंध लावावं, श्री सिद्धिविनायकाय नमः, विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. त्यानंतर अलंकार म्हणून अक्षता व्हाव्यात, श्री सिद्धिविनायकाय नमः, अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी. हळद कुंकू व्हावं, हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी, सर्वलंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम, हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं दामदायकं समर्पयामी. गणपती बाप्पाला शेंदूर लावावा, सिद्धिविनायकाय नमः, सिंदूर समर्पयामी. गुलाल लावावा, त्यानंतर गणपती बाप्पाला बुक्का लावावा, श्री सिद्धिविनायकाय नमः, नाना परिमल द्रव्यं समर्पयामी. गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर हे जे सर्व पदार्थ अर्पण करतात हे एक प्रकारे गणपती बाप्पाला अलंकार चढवले जातात. यानंतर गणपती बाप्पाचं जे आवडतं आहे, गणपती बाप्पांना झाडाची पानं आवडतात, पत्री आवडतात, म्हणून जी जी शक्य होतील झाडाची पानं, फळझाडांची असतील, फुलझाडांची असतील, ती पानं आपण अर्पण करावीत. ते सिद्धिविनायकाय नमः, सर्वांगं पूजयामी अथ पत्रपूजा सुमुखाय नमः. आपण जर गणपती बाप्पांसाठी फळं आणली असतील, ही फळं देखील पूजेमध्ये मांडून द्यावी चौरंगावरती. फळं आणताना चांगली फळं आणा, ताजी फळं आणावीत. जोड पानावरती आपण गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून ज्या सुपारीला अभिषेक केला होता त्या सुपारीवरती देखील गंधाक्षता फुलं व्हायची. श्री सिद्धिविनायकाय नमः, गंधाक्षता पुष्पं हरिद्राम कुमकुमं च समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला धूप दीप ओवाळावं, म्हणजेच धूप अगरबत्ती लावावी, निरंजनानं गणपती बाप्पाला ओवाळायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः, धूपं समर्पयामी दीपं समर्पयामी. गणपती बाप्पाला फुलं व्हावीत, माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वे प्रभो, मयार्तानी पूजार्थं पुष्पाणी प्रतिगृह्यतां, श्री गणेश देवताभ्यो नमः, पूजार्थे पुष्पाणी समर्पयामी. यासोबतच गणपती बाप्पाला 21 दुर्वा अवश्य व्हाव्यात. सिद्धिविनायकाय नमः, दुर्वांकुराय समर्पयामी. आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, करंगळी शेजारचं जे बोट असतं त्यानं जमिनीवरती चौकोन काढायचा, त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवावं. नैवेद्य करताना गणपती बाप्पाचं आवडतं मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला अवश्य करावा, सोबत गोड पदार्थांचा नैवेद्य करायचा. गणपती बाप्पाचा आवडता पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि नैवेद्याभोवती उजव्या हातानं पाणी फिरवायचं. पुढील मंत्र म्हणायचा, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. गणपती बाप्पाला हात धुण्यासाठी पळीभर पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. खालील मंत्र म्हणायचा, नैवेद्यामध्ये पाणीयं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, करोद्वर्तनाथे चंदनं समर्पयामी. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे आरती करायची. आरती करताना गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, आपल्या कुलदेवतीची आरती करा, स्वामींची आरती करावी, भगवान शंकराची आरती करा. 5 आरत्या कराव्यात, मंत्र पुष्पांजली म्हणायची. सहकुटुंब सहपरिवार मनोभावे 10 दिवस सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती करायची. हे झाले गणपती पूजेतील 13 संस्कार किंवा उपचार.
आपण षोडशोपचारे पूजा करत आहोत, म्हणजेच 16 उपचार असतात. स्थापनेनंतर तसंच रोज आरती झाल्यावर स्वतःभोवती उजव्या बाजूने डावीकडे प्रदक्षिणा मारायची. हा झाला 14वा उपचार. 15वा उपचार गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आणि 16वा उपचार मंत्रपुष्पांजली म्हणायची. हे 16 उपचार म्हणजेच गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा. तर अशा पद्धतीनं पार्थिव गणपती पूजन, गणपती बाप्पाची शास्त्रोक्त स्थापना, शास्त्रोक्त पूजा आपल्या घरामध्ये अवश्य करा. अत्यंत साधी पूजा आहे, सर्वांना समजेल असे मंत्र आहेत. मी मंत्र या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेले आहेत, सोबत पठन करा आणि याच पद्धतीनं गणपती बाप्पाचं यावर्षी स्वागत करा. एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल. आणि आपण याच पद्धतीनं जर गणेश स्थापना करणार असाल, मला नक्की कमेंट करा. गणपती बाप्पाच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निरसन होईल, आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच मी स्वामींच्या चरणी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना गणेश स्थापना करणं सोपं जाईल. शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पूजा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगावं. गणेश उत्सवात गणपती बाप्पाच्या विविध सेवांसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. गणेश उत्सवाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.